संस्कार महर्षी आचार्य हरिभाऊजी वेळुकर गुरुजी यांनी जवळपास मागील 35 वर्षापासून सुसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा सुसंस्कार शिबिराचं आयोजन गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं। या वर्षाला श्री गुरुदेव शिवाश्रम नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सुसंस्कार शिबिर मे महिन्यामध्ये पार पडले, त्यामधील काही व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय। मल्लखांब खेळतानाचे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। या शिबिरामध्ये मल्लखांब असेल, योग असेल, प्राणायाम असेल, लाठीकाठी असेल, बौद्धिक भजन, तबला, हार्मोनियम आणि विशेष म्हणजे व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचे सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जातं। या ठिकाणी आपण पाहतोय लाठीकाठीचं दृश्य आपल्यासमोर आहे। लाठीकाठीचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत। एक महिन्याचं जरी शिबिर असलं तरीसुद्धा आपल्याला जीवनभराची एक सिदोरी या ठिकाणी प्राप्त होत असते। या ठिकाणी आपण पाहतो आहे मल्लखांबावरती या ठिकाणी विद्यार्थी कसरती करताना आपल्याला दिसत आहेत आणि हे सर्व जे आहे एका महिन्यामध्ये तिथले गुरुजी जे आहेत ते करून घेतात। आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुरुजी या ठिकाणी मोफत पद्धतीने ज्ञानदान करत असतात। लाठीकाठीमधील हा एक प्रकार आपण या शिबिरामध्ये प्रात्यक्षिकामध्ये पाहतोय। हे प्रात्यक्षिक जे आहे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक शेवटच्या दिवशी म्हणजे समारोपाच्या दिवशी या ठिकाणी हजर असतात आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे प्रात्यक्षिक दाखवण्यात या ठिकाणी येतात। एक महिन्यामध्ये हे सर्व कसं सहज शक्य आहे असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, परंतु या ठिकाणी सेवाभाव आणि विद्यार्थ्याला संस्कारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं असलेला जो शिक्षक वृंदांमध्ये भाव आहे तो या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। एक प्रकारचं ज्ञानदान या ठिकाणी जे केलं जातं ते निस्वार्थ वृत्तीने केलं जातं। या संपूर्ण शिबिराचं यावेळेला जे नियोजन केलं ते आमचे मित्र विनोद जी वेळुकर सर यांनी केलं आणि त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मित्रपरिवारसुद्धा होते। आपण पाहतो लाठीकाठीचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। खूप नियोजनबद्ध शिस्तबद्ध अशा पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं आणि प्रात्यक्षिक केल्या जातात। आपण पाहतोय आता या ठिकाणी काही आसनं या ठिकाणी विद्यार्थी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये सादर करतायत। सर्व विद्यार्थी बाकीची जी आहेत ती त्यांना टाळ्या वाजून त्यांचा उत्साह या ठिकाणी वाढवतायत। त्या ठिकाणी त्यांना शिकवणारे शिक्षक गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे। यावर्षी संस्कारमर्षी आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचे प्रमुख शिक्षक जे होते ते चौबे गुरुजी या ठिकाणी होते आणि सोबत त्यांना सहकार्य करणारे 6 ते 7 शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते। आपण पाहतोय लेझिमचे प्रात्यक्षिक या ठिकाणी विद्यार्थी सादर करतायत आणि सर्व बाजूला बसलेले विद्यार्थी त्यांचा उत्साह वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। प्रात्यक्षिक आहे आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांची विशेष उपस्थिती आहे, सोबत आलेली पाहुणी मंडळी जी आहे त्या पाहुणी मंडळीची सुद्धा विशेष उपस्थिती आहे। सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रात्यक्षिक सुरू आहे। लाठीकाठीचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी आता पाहतो आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रभरातील विद्यार्थी शिबिरामध्ये सहभागी असतात आणि महाराष्ट्रभरामधल्या विविध भागामध्ये सुद्धा आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असतं आणि या एक महिन्याच्या माध्यमातून विद्यार्थी संस्कार घेत असतात आणि त्या संस्काराची खऱ्या अर्थाने आचरण आयुष्यभरासाठी ते आपल्या जीवनामध्ये करत असतात। हा अनुभव इथला शिबिरामधला आहे। आपण आता लाठीकाठीचं प्रात्यक्षिक पाहतोय। त्या प्रात्यक्षिकच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पालकांना आणि उपस्थित लोकांना या ठिकाणी लक्षात येतं की एका महिन्यामध्ये हे सर्व कसं शक्य आहे, कारण यामध्ये शिकवणारे गुरुजी जे आहेत त्या गुरुजी लोकांचा निस्वार्थीपणा आहे आणि मोफत अशा प्रकारचं मार्गदर्शन हे सर्व गुरुजन वर्ग करत असतात आणि हे जे गुरुजन वर्ग आहेत हे एकेकाळी या शिबिरामधील विद्यार्थी राहिलेले आहेत। प्रमुख मार्गदर्शन, आयोजन, नियोजन हे सर्व आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं आणि सर्व तरुण वर्ग जो आहे तो या शिबिरासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो आहे। आपण पाहतो या ठिकाणी कराटेचं प्रात्यक्षिक विद्यार्थी सादर करताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे कराटे हा सुद्धा एक भाग जो आहे तो या ठिकाणी शिकवला जातो आणि त्याची प्रॅक्टिस केली जाते। त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। सायंकाळच्या वेळेला हे सर्व प्रात्यक्षिक आपण पाहतोय। या ठिकाणी सर्व सेवाभाव असतो। याशिवाय या नियोजनामध्ये अन्नदात्याचंसुद्धा महत्त्वाचा सहयोग किंवा सहकार्य असतं, हे सगळं महत्त्वाचं वाटतं।
कुठलाही कार्यक्रम करताना अन्नदाते असतील, सहाय्य करणारी मंडळी असतील, शिक्षकवृंद असतील, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि विशेष म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी ज्या पालकांनी पुढाकार घेतला त्या पालकांचेसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं. आपण प्रात्यक्षिक पाहतो आहे, सर्वांनी प्रात्यक्षिक काळजीपूर्वक बघा. एक महिन्यामधलं ही सर्व कला, एक महिना म्हणजे यावेळेला 1 मे ते 20 मेपर्यंत हे शिबिर श्री गुरुदेव शिवाश्रम नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आणि या वर्गाचे जे वर्गप्रमुख होते ते आदरणीय मनोजभाऊ चौबे गुरुजी हे होते आणि सोबत त्यांचे संपूर्ण